भुजबळ प्रकरणी विशेष पीएमएलए कोर्टाने ईडीला फटकारले। महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ, समीर भुजबळ यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केलाय, त्यावर विशेष पीएमएलए कोर्टात आज सुनावणी होणार होती। त्यासाठी ईडीला उत्तर सादर करण्यासाठी 15 सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती, मात्र 3 महिने झाले तरीही ईडीने उत्तर सादर केलेलं नाही। शिवाय सुनावणी दरम्यान ईडीचे अधिकारी ही कोर्टात हजर नव्हते, त्यामुळे ईडीचे अधिकारी या प्रकरणी गंभीर नाहीत का असा सवाल कोर्टाने उपस्थित केलाय। आता या प्रकरणी पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे। दरम्यान यावेळी कोणत्याही परिस्थितीत उत्तर सादर करण्याचे आदेश कोर्टाने ईडीला दिलेत। छत्रपतींचा विचार म्हणजे